हाय, हॅलो, नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. अल्ट्रा झकासमध्ये मी नूतन जैन तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्याकडे कोण आलंय ज्याचं मन अगदी उडाण वाऱ्यासारखं वाहत असतं, तो आहे कश्यप परुळेकर. चला तर मग कश्यपशी मस्तपैकी गप्पा मारूया. वेलकम कश्यप. थँक्यू. कसं आहे? थँक्यू. मी मस्त, तुम्ही कशा? छान, झकास. कश्यप, मला सांग, मन उडाण वाऱ्याची ते दिल दोस्ती दिवाणगी इथपर्यंतचा जो प्रवास तुझा होता त्याच्याबद्दल सांग. खूप उतार चढाव होते, मजेशीर होतं सगळं. कारण मन उधाण वाऱ्याचं ही माझी पहिली मालिका जी खूप लोकप्रियता लाभली होती, प्रसिद्धी लाभली होती. महेश कोठारे त्याचे प्रोड्युसर आणि स्टार प्रभा चॅनल, सो खूप मोठ्या प्रमाणावर ते प्रोडक्शन, त्याचं प्रमोशन खूप हाय लेवलचं होतं सगळं. आणि तो फेम वगैरे तो सगळा अनुभवला. आणि त्यानंतर मग मला टेलिव्हिजन झालं आता, ते म्हणजे तो शो संपल्यानंतर मला फक्त फेमवर फोकस करायचं होतं. सो दॅट वॉज ऑल माय डिसिजन. आणि दिल दोस्ती दिवानगी ही आता जी फिल्म रिलीज होणार आहे आता 13 ऑक्टोबरला, सो टिल दॅट टाईम ॲज अन आर्टिस्ट आय हॅव एक्सपिरियन्स सो मेनी थिंग्स अँड आय ॲक्च्युली एन्जॉयड ईच अँड एव्हरी मोमेंट. दो इट इज बिईंग अ फेल्युअर ऑर दो इट इज बिईंग विनर और कधी कधी लोकांकडून खूप लोकप्रियता ती लक्षात आली, लोकांचं अटेन्शन लक्षात आलं, कधी कधी लोकांची उपेक्षा सुद्धा मी सहन केली. सहन केली पेक्षा म्हणणं असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन आय एन्जॉयड दॅट ऑल्सो. सो मजा येते कारण लोक तीच जेव्हा आपल्याकडे फिरतात आणि कधी कधी जेव्हा पाठ फिरते त्यांची, पण ठीक आहे, मला मजा आली. कश्यप, तुझं दिल दोस्ती दिवानगी या फिल्म मध्ये तुझी भूमिका काय आहे? आणि मला वाटतं त्याच्याबरोबर मोठी टीम आहे तुझी, त्यांच्याविषयी आम्हाला सांग. दिल दोस्ती दिवानगी मध्ये मी करत असलेली भूमिका नाव आहे आदी. आदी बऱ्याचदा आपण करत असलेले ऍज अन ऍक्टर आपण करत असलेली भूमिका आणि आपण ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. पण मी आदी ही भूमिका केली त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य असं आहे, सिमिलॅरिटी, की आदी इज व्हेरी लव्हेबल. तो जिथे जिथे जातो तिथे सगळेजण त्याच्यावर प्रेम करतात, ॲज लाईक मी. सो हे साम्य आहे. आणि ही भूमिका खरंच खूप छान आहे कारण मुळात सिनेमाची गोष्टच ही मित्रांची गोष्ट आहे, एक ग्रुप आहे. आदी हा प्रत्येक गोष्ट मनापासून करतो, मैत्री मनापासून करतो, प्रेम मनापासून करतो. आणि पण एक मनुष्य स्वभाव असता असा असतो ना की आपण समोरच्या, म्हणजे मित्र जरी असला, खूप खास मित्र जरी असला, मैत्रीण असेल, तरी काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या मित्राला सांगतो तर काही महत्त्वाच्या गोष्टी त्या मित्राला सांगतो. ते आपण थोडंसं क्लासिफिकेशन आपण करतो, आपल्याकडून ते होतं, हा मनुष्य स्वभाव आहे. आणि तसं घडल्यानंतर मग ऍक्च्युअली खूप सारे कॉम्प्लिकेशन्स यायला लागतात, ते सांगणारं हे कथानक आहे. कश्यप, तू आत्ताच म्हणाला की एवढी भली मोठी छान टीम आहे आणि तुम्ही सगळे छान असे फ्रेंड झालेला आहात, नाही का? तर त्या सेटवरची किंवा त्या ह्या फिल्मच्या रिलेटेडमध्ये तुला अशी एखादी आठवण, एक छान क्षण, काही आठवण सांग तुझी. एक तर आम्ही ह्याचं मॅक्झिमम शूट केलं होतं गोव्याला. गोवा इज हॅपनिंग प्लेस. सो जिथे आम्ही शूट केलं ते एक आयसोलेटेड प्लेस होतं, एक रिसॉर्ट होतं ते, स्टोन वॉटर नावाचं, जिथे हट काइंड ऑफ कॉटेजेस होते आणि क्लिफवरच होते तो सगळं. सो वी वर शूटिंग इन दॅट एरिया आणि वी वर रिसायडिंग देअर ओनली. आणि बाजूलाच बीच होता, सो मध्ये वाटलं वेळ असेल 2-3 सेकंदच्या मध्ये मग बीचवर जाऊन बसा मैया. आणि हे मजेशीर होतं, म्हणजे आपण कामच आपलं असं आहे की आपण ते आधी एन्जॉयच करतो आणि ही एन्जॉयमेंट एक वेगळी. सो एक कम्प्लीट पॅकेजच असं होतं की लाईक पिकनिकला आलोय आणि फावल्या वेळात आपण शूटिंग करतोय असं होतं ते. आणि तो एक एक्सपिरियन्स खूप छान होता कारण इतर ठिकाणी जेव्हा आपण शूट करतो ना तर तिथे शूट करत असताना गोष्टी खूप वेगवेगळ्या असतात. इथे शूट करत असताना नर्वसनेस अजिबात नव्हता कारण मी करत असलेलं कॅरेक्टर मला मजेशीर वाटलं होतं. अगोदर ज्या फिल्म्स केलेल्या आहेत जसं तप्तपदी असेल किंवा अजून मधल्या काळात पानिपत सिनेमा मी केला होता, ते फार बर्डन होतं, नर्वसनेस होतं त्या कॅरेक्टरचं कारण ते आपल्याकडून करत असताना कुठे चुकभूल होता का मला. इथे नर्वसनेस नव्हतं. इथे जरी कॅरेक्टरला डिफाईन करत असताना खूप सारे शेड्स त्याच्यामध्ये खूप थिन लाईन होती, पण ते अंडरलाईन करताना अवेअरनेस होता पण नर्वसनेस नव्हता. सो दॅट्स हाऊ अँड आय रिअली एन्जॉयड. आणि हे
वेगळा एक अनुभव होता वाईल शूटिंग दिस फिल्म. सो गुड. कश्यप मन उधाण वाऱ्याची इतकी हिट सिरियल तू दिलीस, पण तशाच टाईपच्या भूमिका तुला अजून काही सिरियलने ऑफर केल्या का? तुला कराव्याशा वाटल्या का? ती सिरियल खूप यश पाहिल्यानंतर मग मला फिल्म करायची होती. मला टेलिव्हिजन नव्हतं म्हणजे, पण मला खूप लोकांनी सल्ला दिला होता तेव्हा की तू टेलिव्हिजन नको सोडूस. मी म्हटलं की नाही, मला फिल्म करायची. आणि मी फिल्म करताना मग काय व्हायचं ना की चुकीच्या लोकांच्या सानिध्यात मी गेलो होतो. चुकीचे लोक म्हणजे असे की मुळात ज्यांना फिल्म करायचीच नव्हती, ज्यांना फक्त लॉस दाखवायचा होता आणि लॉस दाखवण्यासाठी त्यांना एक प्रोजेक्ट करायचं होतं. आणि तिथे मी त्यांना सापडायचो. कारण एक असं होतं की मला कोणी मार्गदर्शन करणारे असे फार नव्हते. आणि मग तिथे असं झालं की फिल्म कम्प्लीट व्हायच्या किंवा काही फिल्म अर्धवटच राहायच्या. बरं, कम्प्लीट झालेल्या फिल्म पण रिलीज नाही व्हायच्या. आणि तो खूप मोठा स्पॅन गेला त्याच्यामध्ये, 4-5 वर्ष गेली त्याच्यामध्ये. आणि ती एकच गोष्ट, पण त्याच्यानंतर खूप सारे सिनेमे मी केले पण ते नाही. आणि माझ्या लक्षात आलं की नाही, आपलं गणित चुकलं आहे, आपण चुकतो आहोत. आणि मग पुन्हा टेलिव्हिजन. आणि त्या दरम्यान आहे ना, आम्हाला टेलिव्हिजनकडून दर महिन्याला वेगवेगळ्या चॅनल्सकडून मला ऑफर्स यायच्या. आणि त्या साधारणतः 1-4-5 वर्षामध्ये मी 22 सिरियल्स नाकारल्या होत्या. 22? येस, 22 सिरियल्स मी नाकारल्या होत्या. आणि ऑब्व्हियसली मेन लीडच्या होत्या. आणि माझ्या असं लक्षात आलं की नाही, माझे डिसिजन्स चुकत आहेत. आणि मग पुन्हा टेलिव्हिजनकडे जायचं का, तर मग काय करूया, तर तिथे पण खूप सारा मोठा विचार करत होतो मी. आणि मग टेलिव्हिजन करूया नको करूया वगैरे, मग मधल्या काळामध्ये कॉफी फिल्म मी केली, जी आता प्राईम व्हिडिओवर आहे, जी खूप चांगली झाली आणि ती प्रदर्शितही चांगल्यारीत्या झाली. त्यानंतर मग मी पानिपत सिनेमा केला, ज्याच्यामध्ये मी रघुनाथराव पेशवे यांची भूमिका केली. आणि पानिपत सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, त्यांनी मला एकदा समोर बसवलं. आणि गोवारीकर सरांनी मला पहिला प्रश्न विचारला, तू इतकी वर्ष होतास कुठे? माहीत नाही वाटवा, तेव्हा पाणी आलं होतं. मी म्हटलं, सर तुम्ही असं का विचारताय? मला माहिती होतं ते का विचारतायत, पण मला क्युरिओसिटी, तुम्ही असं का विचारतायत? म्हणजे तू इतकी वर्ष कुठे होतास? कारण तुझ्यासारख्या अभिनेत्याने इतकं खूप कमी दिसावं असं का? तर म्हटलं, नाही सर, काही डिसिजन्स माझे चुकले होते म्हणून मी नाही दिसलो. तर ते म्हणाले की मनोउधान वाऱ्याचे सिरियल मी पाहायचो आणि मला तो आवडला होता असं. हो, आणि असं त्यांनी खूप कौतुक केलं. आणि मला खूप बरं वाटलं की इतक्या मोठ्या दिग्दर्शकाने आपलं कौतुक करावं. तर ह्या गोष्टी पाहिल्यानंतर म्हटलं, नाही आपले जरी डिसिजन चुकले तरी आपली किंमत कमी नाही झाली आहे, माझ्या लक्षात आलं. आणि म्हटलं नाही, मग पुढे चालून मग टेलिव्हिजनला मी म्हटलं ठीक आहे, आपण टेलिव्हिजन ते टेलिव्हिजन. कारण व्ह्युअरशिप कुठे आहे, तर एक साधारणतः ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आल्यानंतर असं वाटलं होतं की ओ टी टी प्लॅटफॉर्मवर जास्त व्ह्युअरशिप मिळते की काय, टेलिव्हिजनची कमी होते की काय. तर तसं नाही आहे, उलट टेलिव्हिजनची आहे तितकीच आहे. आणि पुन्हा मग मी टेलिव्हिजन स्वीकारायला लागलो. आणि आता जो करंट शो माझा चाललेला आहे, त्या शोला मिळालेली प्रसिद्धी तीच जी मी मनोधन वारसेला अनुभवलेली होती, तेच पुन्हा मला अनुभवता आलं. म्हणजे प्रेक्षक चंचल मनाचे असतात आणि कधी ते तुम्हाला डोक्यावर बसवतात, कधी तुमच्याकडे पाठ फिरवतात. आधी त्यांनी डोक्यावर बसवलं होतं, मग नंतर माझ्याकडे मला उपेक्षाही सहन करावी लागली होती, पण आता पुन्हा त्यांनी मला डोक्यावर घेतलंय. बरं वाटतं, छान वाटत. कश्यप, तू इतकी हिट सिरियल दिली आहेस त्यामुळे तुला माहितीच आहे. मला एक सांग की कलाकाराच्या आयुष्यात सिरियल हा किती महत्वाचा टप्पा असू शकेल? इट डिपेंड्स ऑन दॅट आर्टिस्ट. बिकॉज काय होतं ना की एक सिरियल हिट झाली, आता बेसिकली सिरियल जेव्हा हिट होते ना, त्याचं संपूर्ण क्रेडिट हे चॅनलला जातं पहिली गोष्ट म्हणजे. आणि जर का सिरियल फ्लॉप झाली तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण चॅनलला जाते. आर्टिस्ट हा फक्त त्याची अभिनय क्षमता दाखवतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टिस्ट लोकांच्या आयुष्यामध्ये हे माध्यम किती महत्त्वाचं आहे, सिरियल टेलिव्हिजन. सो खूप महत्त्वाचं माध्यम आहे. कारण एकतर मोठमोठे आर्टिस्ट, त्यांची सुरुवात टेलिव्हिजनपासून झालेली आहे. लेट्स टेक अ नेम ऑफ द बिग बादशाह, शाहरुख खान, टेलिव्हिजनपासून सुरुवात झालेली आहे. सो टेलिव्हिजन इज द थिंग की जे तुम्हाला घराघरापर्यंत पोहोचवतं. आणि टेलिव्हिजन इज द थिंग, हे माध्यम असं आहे की जे
तुमची अभिनय कला, तुमची अभिनय क्षमता ही घराघरापर्यंत पोहोचवते आणि त्याची पावती तुम्हाला लगेच मिळते. जसं आज आम्ही शूट करतोय, 2-3 दिवसामध्ये ते टेलिकास्ट होतं, 2-3 दिवसामध्ये तुम्हाला त्याची पावती मिळते. आणि आता सोशल मीडियामुळे तर ते इतकं सोपं झालेलं आहे दॅट पीपल आर कॅन इझिली कनेक्ट टू यू अँड दे कॅन सेंड यू अ रिस्पॉन्ड ऑर दे कॅन गिव्ह यू फीडबॅक, लाईक इदर दे लाईक युअर परफॉर्मन्स ऑर दे डोंट लाईक, वॉट एव्हर इट इज, बट तुम्हाला लगेच कळतं ते. अँड मी ना लोकांचे कमेंट्स वाचतो, मला आवडतं लोकांचे कमेंट्स वाचायला आणि छान वाटतं की मॅक्झिमम टाइम मला लोकांकडून फक्त प्रेझिंग आणि कॉम्प्लिमेंट्स ऐकायला मिळतात. सो दॅट्स अ बिग थिंग. सो म्हणून मी सुरुवात अशी केली की हे आर्टिस्टवर डिपेंड आहे. सो आर्टिस्टने ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी फर्स्ट सिरियल केली होती, ती खूप गाजली होती, लोकप्रिय ठरली होती. ही सिरियल करतोय, ही सुद्धा खूप गाजली, लोकप्रिय ठरलेली आहे. तिथे मी माझं काम करतो आहे, बट क्रेडिट डेफिनेटली गोज टू अदर पीपल जे रायटर्स आहेत, कारण त्यांनी खूप खस्ता खाल्ली, त्यांनी खूप विचार केला. कारण एखादी सिरियल आहे ना, 3-4 महिन्यात बंद होते ना, तर त्याचं खापर सुद्धा आहे त्यांच्याच माती फोडलं जातं. आर्टिस्ट काय, आर्टिस्ट तिथून बाहेर पडतो, दुसरा शो करतो किंवा दुसरा सिनेमा करतो, पण जो लिहिणारा रायटर असतो ना, डिरेक्टर असतो ना, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो इंडस्ट्रीचा. कश्यप, तू सिनेमाही करतोयस, सिरीजही करतोय, सिरियलही करतोयस, तर या सगळ्या माध्यमातून तू आता कशा प्रकारे आमच्या समोर येणार आहेस? म्हणजे आता सुरू तर आहेतच तुझी कामं, अजून नवीन नवीन काय काय येते? आता ही फिल्म येते दिल दोस्ती दिवानगी, जी मोठ्या पडद्यावर येते. आणि सिरीज मी अजून केलेली नाही आहे, OTT प्लॅटफॉर्म मी अजून अनुभवलेला नाही आहे तसं, त्याच्यामुळे त्याबद्दल मला असं विशेष काही सांगता येणार नाही. पण एक व्ह्युअर्स म्हणून सांगू शकतो फार. आणि टेलिव्हिजन तर ऑब्व्हियसली मी करतोच आहे. आणि OTT प्लॅटफॉर्म, ॲक्च्युली OTT प्लॅटफॉर्म जेव्हा आत्ता एक 4-5 वर्ष झाले बूम करून जे आलेलं होतं, तेव्हा सुरुवातीला असं वाटलं होतं की टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर ह्याचा परिणाम होईल, काही नाही झाला परिणाम. टेलिव्हिजन इंडस्ट्री बघणारा आपला जो भारतीय प्रेक्षक जो आहे, तो टेलिव्हिजन नाही सोडणार. बिकॉज काय होतं ना की हातात रिमोट आहे आणि मी ठरवायचं मी काय बघायचं, आणि ते बघितल्यानंतर वगैरे आपला मॅक्झिमम ऑडियन्स असा आहे की मी TV लावलाय, काय समोर येईल ते मी बघेन. त्याच्यामुळे बहुतेक घरामध्ये तुम्ही पाहाल की संध्याकाळी 6-7 वाजता एक चॅनल लावून ठेवला जातो आणि तो रात्री 10 वाजताच बंद होतो किंवा 11 वाजता बंद होतो. OTTचं असं झालंय ना की OTTवर खरं तर OTT हे इतकं जबरदस्त माध्यम आहे की जिथे तुम्हाला खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स आणि खूप चांगले चांगले माहितीपट, आणि खरं तर आपलं मराठी साहित्य इतकं मोठं आहे आणि इतकं श्रीमंत आहे, त्याच्यातल्या कित्येक खासगळग्यातल्या गोष्टी तुम्ही दाखवू शकता एक सिरीजच्या माध्यमातून किंवा सिनेमाच्या माध्यमातून, जे सिनेमे तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करू शकता. दुर्दैवाने आपल्या मराठीमध्ये असं होत नाही. काय झालंय, OTT प्लॅटफॉर्मवर ना एकतर ना तुम्हाला सर्टिफिकेट नाही आहे, म्हणजे जसं सेन्सर सर्टिफिकेटची गरज नाही लागत, आणि त्याचा खूप लोकांनी गैरफायदा घेतला. सेक्स ही गोष्ट त्यांनी अशा रीतीने दाखवायला सुरुवात केली, आणि अब्युझिव्ह लँग्वेज अशा पद्धतीने दाखवायला त्यांनी सुरुवात केली की ते नंतर त्याचा त्रास व्हायला लागला. शृंगार म्हणजे प्रणय प्रसंगातला शृंगार कधीच नाहीसा झाला आणि वल्गॅरिटी आली त्याच्यामध्ये, जे नाही बघवत. म्हणजे मी स्वतः प्रणय प्रसंग जर का करायचा असेल तर त्याच्यामध्ये शृंगार असेल तर छान वाटतं ते, कारण लोकांनाही बघताना मला असं वाटतं की कुठलाही शृंगार बघताना प्रेक्षकांनी स्वतःशी रिलेट करावं. पण ज्या पद्धतीने OTTवर जे दाखवलं जातं, मी सगळ्यांचं नाव घेत नाही आहे, पण काही काही ठराविक जे त्याच्यामुळे ना नावं ठेवण्यात आली होती मधल्या काळामध्ये. मग काही लोकांनी आवाज उठवले होते की मग OTT प्लॅटफॉर्मवर पण आम्ही सेन्सरशिप आणू वगैरे वगैरे. हे ऐकल्यानंतर थोडं वाईट वाटलं होतं मला, कारण सेन्सरशिप आल्यानंतर मग जे हुशार मेकर्स जे आहेत की ज्यांना एक इतिहासातली दडलेली एखादी गोष्ट जर का समोर आणायची असेल, किंवा आजूबाजूला घडणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, त्या कथारूपामध्ये जर का आणायचं असेल, त्यासाठी जर का OTT प्लॅटफॉर्म हे जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. तिथे अशा काही गोष्टींमुळे जर का सेन्सरशिप आली तर गडबड होणार. मग पुन्हा आपण अशा एका माध्यमाला मुकलो जे माध्यम आपल्यासाठी फ्रीडम होतं, तर तसं व्हायला नाही पाहिजे असं मला खूप वाटतं. OTT प्लॅटफॉर्म हे खूप जबरदस्त माध्यम आहे आणि ह्याच्यातली जी एक स्वातंत्र्य जे मिळतं मेकर्सना, ते स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी संपूर्ण इंडस्ट्रीने त्याचा विचार केला गेला पाहिजे की जेणेकरून त्याच्यावर सेन्सरशिप येणार नाही, आणि सेन्सरशिप येऊ नये म्हणून आपण काय दाखवत आहोत त्याबद्दल त्यांनी थोडासा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आता राहिला प्रश्न सिनेमाचा,
सिनेमा मुळात सिनेमाला मरण नाही आहे. पुन्हा एकदा त्या मुद्द्यावर येतो की ओ टी टी आल्यानंतर असं वाटलं होतं, इव्हन लॉकडाऊन नंतर लोकांना असं वाटलं होतं की सिनेमा आता थिएटरमध्ये लोक जाणार, कारण घरच्या घरी बसून सिनेमा बघता येतो, सिरीज बघता येतात, मोबाईलमध्ये ह्या गॅजेटमध्ये बघता येतात. पण तसं नाही आहे, सिनेमाची गोष्टच खूप निराळी आहे. तुम्ही एका अंधाऱ्या थिएटरमध्ये बसलेला असता, तुमच्या आजूबाजूला कोण आहे तुम्हाला माहीत नसतं, आणि त्यांच्यासोबत तुम्ही एकत्रित हसता, एकत्रित डोळ्यात पाणी येतं, एकत्रित तुम्ही असं करता, ह्या सगळ्या ज्या काही भावना आहेत ना, ते कोण आजूबाजूला माहीत नाही. बरं, जी साऊंड क्वालिटी, पिक्चर क्वालिटी जी तुम्हाला अनुभवता येते, तो प्रत्येक माणूस का घरामध्ये होम थिएटर नाही ना बनवू शकत. होम थिएटर आता किती लोकांच्या घरात असेल, त्याच्यामुळे सिनेमाचा जो अनुभव आहे तो घ्यायचा झाला तर तुम्हाला सिनेमा थिएटरमध्ये जावं लागणार आहे. आणि आता असं म्हटलं जात होतं की सिनेमा थिएटर आता काही फार पूर्वीसारखं चालणार नाही, झालं आता ते पुन्हा सिद्ध झालंय की लोकांनी पुन्हा सिनेमागृहामध्ये सिनेमा जाऊन बघणं या गोष्टीला पसंती त्यांची होती आहे आणि कायम राहणार आहे. त्यामुळे सिनेमा या माध्यमाला मला नाही वाटत कधी मरण नाहीच आहे. आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मचा गैरवापर नाही व्हायला पाहिजे. बाकी टेलिव्हिजन इंडस्ट्री कायम आहेच, जी अविरत चालू राहणारी आहे, जिची व्ह्युअरशिप ही कायम राहणार आहे. कश्यप, आता एक छोटासा गेम खेळूया आपण. शुअर, मस्त मजा येईल तुला. रॅपिड फायर. ओके, पहिली अचीवमेंट. आय थिंक माय फर्स्ट सिरियल. असा क्षण तुझ्या आयुष्यात आला की बस तुला आता वाटलं की मला कुणीही थांबवू शकत नाही, आय एम अ बॉस. या आता एक साधारण 2-3 वर्षापूर्वी जसं लॉकडाऊन संपलं त्यानंतर मी एक मालिका केली, जय भवानी जय शिवाजी, ज्यामध्ये मी सरनोबत नेतूजी पालकरांचा रोल केला होता. अँड मला नाही वाटलं होतं की मी करू शकेन, पण त्यांना खूप विश्वास होता मेकर्सना की मी करू शकतो. आणि मी केल्यानंतर ते लोकांना प्रचंड आवडलं आणि मी पण अरे मी करू शकतो, म्हणजे मला कळायच्या ह्या लोकांना कळलं. तिथपासून आता मी नाही ठरवत माझे ड्रीम रोल्स वगैरे, माझं काही नाही आहे, अजिबात नाही आहे. मला असं वाटतं की लोकांनी ठरवावं, म्हणजे रायटर्स आणि डिरेक्टर्स त्यांनी ठरवावं की मी कुठला रोल करायचा ते. सो हा, सो त्या बाबतीत आता मला नाही कोणी थांबवू शकत. ओ ग्रेट. पहिल्याचे किती रुपयाचा आणि कशासाठी होता? माझा पहिला चेक, मी फर्स्ट फिल्म केली होती दादा फक्त तुझ्यासाठी, म्हणजे मालिका होती मानव धनवाराचे, त्याच्या अगोदर मी फर्स्ट फिल्म केली होती ॲज अ मेन लीड. ती फिल्म छान होती, म्हणजे आजही ती पाहते, दादा फक्त तुझ्यासाठी. त्याचा मला पहिला चेक आला होता 1100 रुपयाचा, जी सायनिंग अमाऊंट होती इन 2006. आयुष्यात सगळ्यात मोठं ध्येय कोणतं? आयुष्यात सर्वात मोठं ध्येय म्हणजे खूप छान खुश राहायचंय मला. मला आयुष्य खूप छान जगायचंय, सुंदररीत्या जगायचंय, मस्त एन्जॉय करायचंय, आणि माझ्यासोबतच्या प्रत्येक व्यक्तीने एन्जॉय करावं, हेच माझं ध्येय. गुड. बरं, एक थोडासा डेलिकेट प्रश्न आहे, कधी प्रेमामध्ये रिजेक्शन मिळालं? नाही. मला म्हणजे मी एक शाहरुख खानचं एक वाक्य आहे, मला फार आवडतं ते, शाहरुख खान एकदम बोलून गेले होते, अगर वफा की शर्त ना होती तो मुझसे बड़ा कोई आशिक ना होता. आयुष्यात सगळ्यात महागडी खरेदी काय केलीस आणि किती रुपयाची होती? महागडी खरेदी माझं घर. अच्छा, तीच माझी महागडी खरेदी आतापर्यंतची, आणि खूप हॅपी आहे मी, माझी संपूर्ण फॅमिली खूप आनंदी आहे त्यावर. वास्तू वास्तू. करिअर मध्ये मिळालेले रिजेक्शन खूप वाईट असत, नाही का? हो हो. कधी मिळाले? हो, करिअर मध्ये मिळाले ना, म्हणजे बऱ्याचदा मधला काळ जो होता ना, अशी फेज आलेली होती की मला बोलवायचं, मीटिंग व्हायची, फिल्म काय स्क्रिप्ट वगैरे डिस्कस व्हायची, मानधन वगैरे सगळं बोललं जायचं, आर्थिक बाब बोलली जायची, आणि नंतर मी वाट बघायचो, नंतर करायचं, दुसऱ्याला घेऊन सिनेमा स्टार्ट. सो ते एक रिजेक्शनच असायचं. वाईट फक्त या गोष्टीचं वाटतं की सांगा ना, ठीक आहे ना, इट्स ओके. सांगितलं असतं तर मला मी वाट नसतं बघत बसलोस, मी आशा लावून बसलो होतो की आता एक छान नवीन काम सुरू होणार आहे. तसं झालं होतं, 1-2 वेळा असे रिजेक्शन्स आले होते, पण ठीक आहे, फार मागे मी काही मनाला नाही लावून घेतली. कश्यप, खरंच तू इथे आलास, म्हणजे तुझा मला वाटतं शूटिंगवरून तू कसा कसा वेळ काढून इथपर्यंत पोहोचलास, तू इथे आलास त्याबद्दल खरोखर मी मनापासून तुला धन्यवाद देते. थँक्यू नूतन. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला इतकं छान वाटलं की तू माझा इंटरव्ह्यू घेतेस, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, नूतन एक खूप छान अभिनेत्री, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, आणि आज
नूतनने माझा इंटरव्ह्यू घ्यावा ही गोष्ट माझ्यासाठी एकतर आधी शॉकिंग होती आणि खूप एक्साइटमेंटची होती. सो थँक्यू, खूप छान प्रश्न विचारले. आणि ह्या निमित्ताने मला स्वतःला तू असे काही प्रश्न विचारले की या निमित्ताने खूप काही न बोलल्या गेलेल्या गोष्टी आतमध्ये साठून राहिल्या होत्या, त्या आज बोलल्या गेल्या. सो थँक्यू सो मच. आम्ही सगळे तुझी माझी पूर्ण टीम तुला खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू सो मच येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्ट विषयी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच अल्ट्रा जकास, थँक्यू सो मच.